क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य दिव्य असे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी परिचारक यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या उपस्थितीमध्ये नेत्रदान शिबिर घेण्यात आले आणि महिलांना बोधनचा महिलेविषयी विचार हे पुस्तक देण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार युवक नेते लखनजी सरगोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. तसेच युवक नेते उमेजी सरगोड हे नेहमीच भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम घेत असतात. मागील वेळी देखील त्यांनी मोफत कोविड लसीकरण शिबिर, मतदान कार्ड नावनोंदणी शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले होते. त्याच पद्धतीने त्यांनी कोरोना महामारीच्या काळात देखील गोरगरीब नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले आहे. प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी हे नेत्रदान शिबिर घेण्यात आले असल्याचे सांगितले. प्रभागातील नागरिकांसाठी ते नेहमीच तत्परी असतात असे म्हणून नागरिकांकडून त्यांचे कौतुक देखील करण्यात आले. यावेळी आज प्रमुख उपस्थिती म्हणून युवक नेते रोहनजी परिचारक, नगरसेवक संजयजी निंबाळकर, नगरसेवक डीरा सरोगोड, समाजसेवक अमोल डोके, युवक नेते ओंकार जोशी, युवक नेते अक्षय वाडकर, नगरसेवक कृष्णा वाघमारे, युवक नेते सुमित माने, बापू सरोगोड, विशाल वाघमारे तसेच भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज आम्ही भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू तपासणी शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीने असेच गोरगरिबांना प्रत्येक जे काही आमच्याकडून फुलना फुला या प्रक्रियेप्रमाणे आम्ही सामाजिक कार्य करत असतो एवढंच बोलतो. शुभेच्छा देतो. व तसेच आमदार प्रशांत मालक परिचारक, गौरव मालक परिचारक यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना एक बौद्ध विचार, बौद्धांचे विचाराचे पुस्तक हे आपण प्रशांत मालकांच्या व रोहन मालकांच्या हस्ते सर्व महिलांना वाटप करण्यात आले आहे.